अंबड पोलीस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात ही घटना घडली आहे. शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. शाळेतील पीटी शिक्षकाने बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम म्हणजेच पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चौक परिसरातील एका शाळेत 10 वर्षीय विद्यार्थिनी सोबत शिक्षकाने गैरवर्तन केले. विद्यार्थिनी शाळेत असताना तिच्याशी जवळीक साधून मनाला लज्जा उत्पन्न होईल असं असभ्य व अश्लील वर्तन केले. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शाळेतील शारीरिक शिक्षण या विषयाच्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षक असलेल्या संशयित रवींद्र नाकील याच्यावर हा गुन्हा दाखल झालाय. सिडको परिसरातील पाटील नगर येथे असलेल्या पेठे विद्यालयात हा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलाय. या घटनेनुसार अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तर संशयित आरोपी शिक्षकाचा शोध घेत असल्याची माहितीही अंबड पोलिसांनी दिली. पेठे शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे आता परिसरातून पालकांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. या घटनेनंतर शहरात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विद्यार्थिनीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत शिक्षकांनी गैरकृत्य केले. या घटनेनंतर तात्काळ पोलिसात धाव घेतली असून संशयित आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली. शिक्षक तसंच विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना सिडकोच्या त्रिमूर्ती चौकातील पाटील नगर येथील पेठे विद्यालयात घडली. आता पालकांनी विद्यार्थिनींना शाळेत पाठवायचं की नाही असाच काहीसा प्रश्न या घटनेवरून पुन्हा एकदा समोर येतोय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दिलीप तुकाराम दातीर सिडको. स्टार 24 फास्ट न्यूज.